ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर। नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ताज्या अपडेट्स। 3 दिवसांपासून कोकणासह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झालाय। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यानं धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुझसी, तानसा, मध्यवैतरणा आणि भातसा धरणात आवक वाढली आहे। तर सध्या कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसानं चांगलाच धुमाळकूळ घातला असून धारावी या घाटमाथ्यावर सर्वाधिक 110 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। मराठवाड्याला वरदान असलेल्या जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नसला तरी काही भागात झालेल्या पावसामुळं 0.744 TMC आवक झाली आहे। शिवाय विदर्भातही काही भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या आहेत। यामुळे जमिनीत ओलावा झाला असला तरी धरणात नव्यानं फारशी आवक सुरू झालेली नाही। दुसरी अपडेट सोयाबीनच्या वायद्यांबाबतीत। हजर बाजारात मागणीत घट झाल्याचा परिणाम NCDX वायदे बाजारावर दिसून येतोय। शुक्रवारी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंजमध्ये जूनच्या वायद्यात सोयाबीनचे करार 29 रुपये किंवा 0.4% घसरून 7163 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत। तर जुलैच्या वायद्यात सोयाबीनचा भाव 150 रुपयांनी किंवा 2.21% घसरला असून भाव सध्या 6630 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत। यावर्षी एप्रिल महिन्यात सोयाबीनचे दर 8000 वर गेले होते, आता तेच दर 7163 रुपयांवर आलेत। खान्देशात केळीपट्ट्यात सरळ वाणांची पूर्व हंगामी लागवड केली जाते पण या वाणांचा तुटवडा आहे, त्यामुळे काळ्या बाजारास खतपाणी मिळत आहे। मागणी सुमारे 3 ते 3.5 लाख पाकिटांची आहे पण फक्त 25,000 पाकिटांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे। बऱ्यापैकी उत्पादन आणि बेवड मिळत असल्यानं केळीपट्ट्यात अनेक शेतकरी सरळ किंवा देशी कापूस वाणांची लागवड करतात पण त्यांचा काळा बाजार देखील अनेक वर्ष सुरू असून कंपन्याच कमी पुरवठा करतात असा दावा कृषी विभाग करत आहे। काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातमधून या वाणांची उपलब्धता करून घेत आहेत। त्यासाठी पाकिटामागे 1200 ते 1400 रुपये मोजावे लागतात तर बियाण्याचा हा खर्च दुप्पट झालाय। त्यास कृषी यंत्रणा आणि संबंधित जबाबदार असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करतायत। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात भाताचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं। पेरणी करताना बीज प्रक्रिया करणं लाभदायक असतं पण त्याकडे बऱ्याचदा शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं। ही बाब लक्षात घेऊन कोल्हापुरात 10,000 एकरात खरीप हंगाम 100% भात बीज प्रक्रिया मोहीम राबवली जात असून 10,000 शेतकरी सहभागी होत आहेत। इतक्या व्यापक प्रमाणात ही मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यासाठी शासनानं निधी मंजूर केला असून मान्यताप्राप्त कृषी संशोधन केंद्रातून त्याची पुरेशी खरेदी केली असून ते वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये जैविक पद्धतीनं ऑझोटोबॅक्टर आणि स्फुरत विरघळणारे जीवाणू याची बीज प्रक्रिया केली जाते। या प्रक्रियेतून उत्पादकता वाढीस लागते असं आत्माचे प्रकल्प अधिकारी पराग परीट यांनी सांगितलंय। शेवटची आणि महत्त्वाची अपडेट मान्सून बाबतीत। आज 13 जून सकाळी 8 वाजेपर्यंत कोकणात सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे। तळ कोकणासहित मुंबई आणि उत्तर कोकणातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं तर येत्या 5 दिवसांमध्ये ही परिस्थिती कायम राहणार असून कोकणात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रातही येत्या 5 दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसंच आज दिवसभरात मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची चिन्ह आहेत। याच कालावधीत पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मोसमी वाऱ्यांना चालना मिळाली असून परिणामी येते 3 ते 4 दिवस विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय। यासोबतच आजच्या ॲग्रोवन अपडेटमध्ये इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर।